तर या ठिकाणी आता आपण आडव्या मांडीनी बेरीज कशी करायची हे पाहणार आहे. बेरीज असो किंवा जवळ असो, उभी मांडी आणि आडवी मांडी अशा दोन प्रकारच्या मांडींना आपल्याला बेरीज करता येईल. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये किंवा तुम्ही देखील पूर्वी तुम्ही बेरीज शिकली असेल ते उभ्या मांडीने शिकली असेल, संख्या खाली संख्या लिहून, जसे समजा 2 4, ही आहे उभी मांडी, ही आहे उभी मांडी. पण या ठिकाणी आपल्याला उभी मांडी न करता आडवी मांडणी करून बेरीज कशी करायची ते या ठिकाणी आपण आज शिकणार आहोत. तर सर्वांनी याकडं लक्ष द्या. शिकायचं ना आता आडवी मांडणी सर्वांनी शिकायचं. चला ठीक आहे, मी पहिली संख्या घेतो या ठिकाणी अधिक, दिसते सर्वांना संख्या दिसते, ओके चला अधिक पहा सर्वांना दिसते की आहे पहिली संख्या अधिक पुस्तक. आता पहिली संख्या किती आहे वाचा सर्वजण, तुमच्या पालकांना सांगा किंवा तुम्ही मनात ठरवा ही पहिली संख्या. पहिल्या संख्येमध्ये काय काय आहे, 3, 9 आणि 6, एकच ठिकाणी किती आहे 6, दश 9 आहे बरोबर, आणि शतकला किती आहे 3 आहे बरोबर आहे. 6 एकक 9 दशक आणि 3 शतक म्हणजे किती झाली संख्या सांगा, किती झाली बरोबर 396. चिन्ह सर्वांना माहित आहे बेरीज अधिक बरोबर ठीक आहे. आता 396 अधिक ही पुढची संख्या काय आहे पहा सर्वांनी दिसतंय, ओके चला. आता या ठिकाणी पहा हे एकक आहे दशक की शतक, एकक बरोबर, एकक ठिकाणी किती आहे 7, नंतर दशक, दशक ठिकाणी किती आहे 4 बरोबर, नंतर आहे शतक, शतकला किती आहे 1, म्हणजे 7 एकक 4 दशक आणि 1 शतक, म्हणजे हे 7 4 दशक म्हणजे 40 आणि 1 शतक म्हणजे 100, म्हणजे पूर्ण संख्या किती झाली वाचा बर 147 बरोबर 147. आता आपल्याला या ठिकाणी 396 अधिक 147 म्हणजे या दोन संख्यांची बेरीज करायची आहे. पूर्वी आपण कसं असायचं 396 हे आधीचं चिन्ह इथं असायचं आणि 147 इथं असायचे, 7 इथं 4 आणि 1 या प्रकारे आपण बेरीज केली आहे. या ठिकाणी आपण आडवी बेरीज करणार आहोत. आता या ठिकाणी ही बेरीज करताना काय सर्वात महत्वाचं, आपल्याला एकक दशक शतक हे माहित असलं पाहिजे. एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष 10 लक्ष हे असं वाढत जातं. या ठिकाणी आपण शतक पर्यंत संख्या पाहिले ना पाहत आहोत, याची बेरीज आपण पाहणार आहोत. त्यामुळे एकक कोणतं आहे वा, इकडून एकक सुरू होतं की इकडून सुरू होतं हे देखील आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. कुठून सुरू होतं या बाजूला बरोबर, एकक म्हणजे या 147 मध्ये एकक ठिकाणी कोणती संख्या आहे पहा 7 बरोबर. आता इथं आहे संख्या 396 बरोबर, या ठिकाणी एकक किती आहे 3 की 6 बरोबर, 6 6 एकक आहे. म्हणजे बेरीज करताना आपण उभी मांडणी केल्यानंतर देखील एककाची बेरीज एककासोबत, दशकाची दशकासोबत आणि शतकाची शतकासोबत, या ठिकाणी देखील तेच करणार आहे. फक्त ती उभी मांडणी होती ही आडवी मांडणी आहे. आता पहा लक्षात घ्या, सुरुवातीला एकक ठिकाणी इथं आहे 7, एकक ठिकाणी इथं किती आहे 6 बरोबर. शोध सर्वांना लक्षात आलं तर काय करायचं, या 7ची आणि या 6ची बेरीज करायची ठीक आहे. एक मिनिट लक्षात घ्या, हा एकक ठिकाणी कोणकोणत्या संख्या आहेत 7 आणि 6, म्हणजे 7 आणि 6चीच बेरीज करायची आहे. या संख्या तुमच्या लक्षात यावं म्हणून मी याची रेष कोडलेली आहे. 7 आणि 6 इथं एकक, इथे 7 आणि 6 किती होतात. आता या ठिकाणी आहे पूर्वीप्रमाणे आपण पाहूया 7 7च्या पुढे किती मोजायचं 6. तुम्ही कोणत्याही पद्धतीने मोजू शकता, मागच्या वेळी तुम्हाला सांगितलं होतं बोटावर मोजा, कडे ठेवून मोजा, रेषा ओढून मोजा, कोणत्याही पद्धतीने तुम्ही किंवा मनातल्या मनात संख्या पकडून देखील तुम्ही मोजू शकता. 7 आणि 6 म्हणजे 7च्या समोर आपण 6 संख्या मोजायच्या आहेत. 7च्या पुढे 7 8 9 10 11 12 आणि 13 बरोबर आहे. किती आलं 7 आणि 6 13. मग 13च्या ठिकाणी 13 लिहायचं का, नाही बरोबर, ही 13 संख्या आहे. 13 अशा असेल तर लिहिणार का आपण, नाही, कारण आपण बेरीज कशाची करत आहोत एककाची, कशाची एककाची. म्हणजे या ठिकाणी एकक किती आहे सांगा मला, 1 आहे की 3 3 हे एकक आहे आणि हा दशक आहे बरोबर. म्हणजे मग या एककाला आपल्याला एककाच्या ठिकाणी ठेवावं लागेल.
आता लक्षात घ्या लिहिताना आपण हे इथं नाही लिहायचं एनटी कारण एकक दशक शतक आपण त्या बाजूने मोजत येतो त्यामुळे आपल्याला हे ती सूत्र लिहावं लागते बरोबर हा एक उरला हा एक उरला आता हा एक दशक आहे म्हणजे या दशकाच्या ठिकाणी त्या एकला ठेवावं लागणार हा एक लक्षात ठेवायचा हा घ्यायचा आहे म्हणून कारण हा आपण घेतलेला आहे आता हा इथं आला हा शिल्लक आहे तर एक तर हे लक्षात ठेवा किंवा ह्या एकला तुम्ही इथं असं करू शकता बारीक आहे तो लक्षात ठेवायचं दोन्ही पैकी तुम्हाला जे सोपं पडेल ते त्यानंतर पहा या दोन्हीची बेरीज झाली आता दशकाची बेरीज या ठिकाणी दशक किती आहे चार इथं नऊ बरोबर या दोन्हीची बेरीज झाली हा चला ठीक आहे पाहूया आता आपण या दोन्हीची या ठिकाणी चार या दोन्हीची आपल्याला बेरीज करणार बरोबर आता नऊ आणि चार मोठी संख्या त्याच्या पुढे वाचत चालायचं जी छोटी संख्या असेल त्याला नऊच्या पुढे चार मोजा नऊ दहा अकरा बारा तेरा बरोबर तेरा प्लस हातचा आहे की नाही त्याला घ्यावं लागेल तेरा आणि एक चौदा किती आलं चौदा चौदा कसा असतात पहा एकावर चार आता या ठिकाणी देखील दोन संख्या आहेत चौदा दशक आहे ते मग हे दशकाचे चौदा येतील तर नाही बरोबर त्याच्यातला हा एक येईल आणि हा जो आहे शतक हा शतकच्या ठिकाणी चालला जाईल हा चार इथं घ्या हा एक जो आहे इथं लिहा किंवा डोक्यात ठेवा इथं बा आपल्याला एक हातचा घेणं आहे लक्षात त्यानंतर आता आपल्याला शतकांची बेरीज करणं आहे या दोन्हीची बेरीज झाली उरले हे दोन हा एक आणि हा तीन बरोबर या दोन्हीची तीन आणि एक किती चार तीन आणि एक चार चार लिहायचं का नाही का हा हे नाही याला घ्यावं लागेल तीन आणि एक चार आणि हा हातचा एक झाले पाच इकडे संख्या आहे का नाही पाच ना पाच झालं आता संख्या कोणती उरली गरजेची नाही सर्व संख्या घेतल्या आपण घेतल्या उत्तर आलं बरोबर किती आलं उत्तर पहा सर्वांनी पाहून घ्या तीन एकक चार दशक पाच शतक वाचता येईल सर्वांना वाचून घ्या पहा आता मी वाचणार आहे बरोबर आहे का पहा तुम्ही ही संख्या आहे त्याचं उत्तर आलेलं आहे पाचशे त्रेचाळीस किती उत्तर आहे पाचशे त्रेचाळीस म्हणजे तीनशे शहाण्णव अधिक एकशे सत्तेचाळीस बरोबर त्याचं उत्तर आहे पाचशे त्रेचाळीस किती आहे उत्तर पाचशे त्रेचाळीस समजलं सर्वांना लक्षात आलं पहा बरं परत म्हणायचं नाही समजलं नाही म्हणून समजलं एकदम सोपं आहे एककाची बेरीज एककाशीच करायची दशकाची बेरीज दशकाची आणि शतकाची बेरीज शतकाची उत्तर लिहित असताना या बाजूला उत्तर लिहित लिहित यायचं इकडून लिहित जायचं नाही या बाजूला लिहित यायचं म्हणजे एकक दशक शतक बरोबर समजलं सर्वांना ठीक आहे पालकांनी देखील लक्षात घ्या आणि याच पद्धतीची बरीच उदाहरणे आपल्या तिसऱ्या वर्गाच्या पान नंबर त्रेपन्न वर या ठिकाणी दिलेली आहे तिसऱ्या वर्गाच्या पान नंबर त्रेपन्न वर सर्व मुलांनी हे लिहून घ्या आणि पान नंबर त्रेपन्न वरची सर्वांनी गणित सोडवायची आहे पान नंबर त्रेपन्न हे पहा तुम्हाला दाखवतोय मी दिसतंय आहे पान नंबर त्रेपन्न वर या ठिकाणी आडव्या मानने बेरीज करा या बेरीज या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या आहेत या सर्व बेरीजा तुम्हाला करायच्या आहेत पालकांच्या मदतीनं काही अडचण आली त्यांना विचारा सर्व पालकांनी आपल्या या मुलांकडून सर्व बेरीज सोडून घ्या त्यांना काही अडचण आली सांगा व्हिडिओ सर्वांना समजला असेल ठीक आहे चालेल पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.